नमस्कार. आज आपण भाषिक संपत्तीवर आधारित कृतींचा अभ्यास करणार आहोत आणि तो म्हणजे आपला विभाग 4 त्याच्यावरील आ क्वेश्चन म्हणजे आ विभागावर भाषिक घटकांवर आधारित कृती गुण 8 याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. भाषिक घटकांवर जी कृती येत असते त्याच्यामध्ये आपल्याला 5 मुद्दे दिलेले आहेत. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एक वचन अनेक वचन, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहिणे आणि शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. या 5 घटकांपैकी आपल्याला पेपर काढत असताना कोणत्याही 4 घटकांवर प्रत्येकी एक एक गुणांच्या कृती विचारायच्या आहेत. आपण जर मागल्या 2 वर्षापूर्वी मागल्या वर्षीचा बोर्डाचा पेपर बघितला असेल तर आपल्याला 2 समानार्थी शब्द, 2 विरुद्धार्थी शब्द पारंपरिक पद्धतीने आपण लिहत असतो त्या घटकांवरच कृती विचारलेली आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला पूर्वी म्हणजे ज्यावेळी आपल्या 100 मार्कांचा पेपर होता त्यावेळी आपल्याला 2 प्रकारच्या कृती समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांवरच्या होत्या. आपण तसं न करता आता फक्त एक साधी कृती देतो आहे की समानार्थी शब्दात समानार्थी शब्द त्यांना लिहायचा आहे. कधी आपण अशी देखील कृती याच्यावर आपल्याला येऊ शकते की वाक्यामध्ये ज्या त्या दिवशी आपल्याला भाषिक म्हणजे आपण व्याकरणाचा जेव्हा भाग घेतला होता तेव्हा माधुरी जोशी मॅडम यांनी सांगितलं होतं की व्याकरणाचे जे असतात ते वाक्यांमधनं आपण कृती दिलेली ही जास्त चांगली असते. आणि अशाच प्रकारे जेव्हा आपल्याला समानार्थी शब्दांची कृती वाक्यांमध्ये देता आली तर ती अधिक योग्य होईल. किंवा आपण नुसता शब्द देऊन समानार्थी शब्द लिहा अशा प्रकारची कृती यावर तयार करू शकतो. समजा उदाहरणार्थ आपल्याला पाऊस शब्द दिला आहे आणि पावसासाठी समानार्थी शब्द पर्जन्य आपण लिहिला. किंवा आपण दुसऱ्या प्रकारची कृती याच्यात अशी टाकू शकतो की सीमाचा आवाज गोड आहे आणि गोड या शब्दाला मी अंडरलाईन केलेला आहे, अधोरेखित केलेला आहे आणि वरती तुम्हाला सूचना दिली होती की अधोरेखित केलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. मग सीमाचा आवाज मधुर आहे असं आपलं उत्तर येईल. म्हणजे गोड या शब्दाचा समानार्थी शब्द वाक्यामध्ये आपण ही कृती त्यांना विचारलेली आहे. अशा 2 प्रकारे आपल्याला कृती येतात. परंतु मला बोर्डानुसार आपण फक्त शब्द देऊन कृती करा असं घेऊ शकतो. 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपण अशा विविध कृतींचा सराव आपल्या शाळेच्या लेवलवर आपण करू शकतो. त्यानंतर प्रश्न आपला येतो 1 मार्कांसाठी म्हणजे विरुद्धार्थी शब्द. पारंपरिक पद्धतीने आपल्याला सुंदर विरुद्धार्थी कुरूप, गरीब विरुद्धार्थी श्रीमंत अशा प्रकारच्या कृती आपल्याला घेता येतील. पण यात देखील मला असं वाटतं की आपण वाक्य दिलं तर त्या वाक्याचा अर्थ न बदलता त्या वाक्यात अधोरेखित शब्दाचा फक्त विरुद्धार्थी शब्द लिहायचा आणि वाक्य पुन्हा लिहायचं. म्हणजे सूर्योदयाच्या वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. सूर्योदय अंडरलाईन केलं होतं, सूर्यास्त विरुद्धार्थी शब्द, सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात असं माझं उत्तर येणं अपेक्षित असत. त्यानंतर एक वचन आणि अनेक वचन याच्या कृती असतात. या कृतींना देखील आपण दोन्ही पद्धतीने देऊ शकतो. म्हणजे एक वचन आणि अनेक वचन यांच्या कृती वाक्यांमधनं किंवा अगदी साधं की पुस्तकाचं अनेक वचन पुस्तके किंवा पुस्तके देऊन समोर ब्रॅकेट जर दिलं असेल, समोर जर चौकट दिली असेल तर त्याच्यात पुस्तक असा शब्द विद्यार्थी लिहितील. आणि पुस्तकासाठी आपण वाक्यांमध्ये सुद्धा देऊ शकतो की ग्रंथालयात पुस्तक आहे, अंडरलाईन ग्रंथालयात पुस्तक आहे, अधोरेखित केलेला शब्द आहे पुस्तक आणि वरती प्रश्न दिलेला आहे की अधोरेखित शब्दाचे अनेक वचन लिहा. तर मी लिहिणार ग्रंथालयात पुस्तके आहे. अशा प्रकारे आपण एक वचन आणि अनेक वचन यामधली कृती घेऊ शकतो. त्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहिणे. या प्रश्नाकरिता 3 दिलेले राहतील शब्द समूह आणि त्याच्यापैकी आपल्याला 1-2 सोडवणं अपेक्षित आहे. हा सुद्धा 1 मार्कांचाच प्रश्न आहे.
या प्रश्नाकरता तुम्हाला शब्द समूह असा दिलेला जाईल, समाजाची सेवा करणारा. चौकटीत तुम्हाला उत्तर लिहिणं, आपल्याला विद्यार्थ्याला उत्तर लिहिणं आवश्यक आहे. समाज सेवक, उत्तुंग घेतलेली झेप म्हणजे गगन भरारी किंवा लिहिता वाचता न येणारा. उत्तर अपेक्षित आहे निरक्षर. या पद्धतीने आपण आपल्या सूची घेणार, आपल्या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहिण्याच्या तीन शब्द समूह घेणार आणि तीन पैकी वरती दिल्याप्रमाणे दोन शब्द समूह सोडवणे आपल्याला आवश्यक राहणार आहे. अर्धा अर्धा मार्क म्हणजे एक मार्काची कृती राहील. शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तुम्हाला एक अक्षर दिलं राहील, समजा धरणी माता. धरणी माता हा शब्द दिला आहे आणि त्याच्यापासून दोन चौकट दिलेले आहे. दोन चौकटीमध्ये आपल्याला शब्द लिहायचे जो शब्द अर्थपूर्ण असेल. विद्यार्थ्याला आपण सांगायचं की कुठलाही शब्द कुठेही जोडला तर त्याचा अर्थ होत नसतो. अर्थपूर्ण शब्द लिहिताना धरणी आणि माता हे दोन शब्द येतील. परंतु समजा जर आपल्याला पेपर मध्ये असं लिहून आलेलं आहे, टिप दिलेली आहे की धरणी आणि माता हे दोन शब्द वगळता दुसरे शब्द लिहा, तर विद्यार्थ्याला त्याच्यापासून धरणी आणि माता सोडल्यानंतर त्याला धर, रणी, रमा, मार असे वेगवेगळे अर्थपूर्ण शब्द तयार करता आले पाहिजे. कारण अशी टीप आपल्याला लिहून येत असते की धरणी आणि माता हे शब्द सोडून तुम्ही इतर शब्द चौकटीत लिहावे. आता हे प्रश्न आहेत, एकूण प्रश्न आहे एक मध्ये, शब्द संपत्तीमध्ये पाच प्रश्न आहे. पण या पाच पैकी आपल्याला जे चार प्रश्न आवश्यक आहे किंवा आपल्याला पेपर मध्ये जे चार प्रश्न द्यायचे आहे ते एक सेटर म्हणून आपण चार प्रश्न द्यायचे आहे. चार मार्कांसाठी प्रत्येक समानार्थी दोन द्यायचे, विरुद्धार्थी दोन द्यायचे, एक वचन अनेक वचनाचे दोन द्यायचे, शब्द समूहासाठी मात्र तीन द्यायचे आणि त्याच्यापैकी दोन सोडवणे, आणि शब्दातील अक्षरापासून एकच शब्द द्यायचा पण त्या चौकटीत मात्र आपल्याला दोन अर्थपूर्ण शब्द लिहिणं आवश्यक आहे. ही झाली आपली चार मार्कांची कृती. यानंतरची कृती आहे या लेखन नियमानुसार लेखन करा. या कृतीमध्ये चार पर्याय असतात, चार पर्याय द्यायचे आहेत आणि सहा कृती देणे. मग आता ते कसं, तर त्याच्यामध्ये समजा मला ज्येष्ठ हा शब्द द्यायचा आहे तर ज्येष्ठ शब्दाचे चार पर्याय, त्याच्यापैकी तीन चूक राहतील आणि एक शब्द बरोबर राहील. त्याला मध्ये मध्ये मी ऑब्लिक देते, बरोबर आहे. असे ज्येष्ठ, आशीर्वाद, त्याच्यानंतर विविध वेगवेगळे असे वेगळे आपण शब्द, वैयक्तिक शब्द तुम्ही घेऊ शकता किंवा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेले जे कठीण शब्द आहे ते सहा शब्द घेणे. त्या सहा शब्दांना प्रत्येक शब्दाचे तीन तीन म्हणजे असे चार पर्याय शोधायचे. त्याच्यापैकी एक बरोबर राहणार, तीन चूक राहणार. त्याच्या ऱ्हस्व, दीर्घ, वेलांटी यांच्या चुका आपण कराय म्हणजे शब्द चुकीचे शब्द द्यायचे की जेणेकरून विद्यार्थी त्याच्यातला बरोबर शब्द हा निवडेल. आता हे शब्द देत असताना आपण सहा शब्द द्यायचे आहेत. चार पर्यायांपैकी एक शब्द आपल्याला अचूक असा लिहायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याच घटकावर म्हणजे लेखन नियमानुसार ही कृती आपण दोन पद्धतीने पण देऊ शकतो. म्हणजे वाक्यामध्ये चुकीचे शब्द ओळखून लेखन नियमानुसार आपण दुरुस्त करायला द्यायचं. एका वाक्यामध्ये दोनच चुकीचे शब्द राहतील असे आपण चार वाक्य देणार आणि त्या चार वाक्यापैकी आपला विद्यार्थी दोन वाक्य करणार. चार वाक्य दिलेले आहे त्याच्यापैकी विद्यार्थी दोन वाक्यांपैकी शब्द चुकीचे शब्द जे आहेत त्यांना बरोबर शब्दांमध्ये लिहिणार. पण विद्यार्थ्याने जर समजा पहिल्या वाक्यातला एक शब्द, दुसऱ्या वाक्यातला एक शब्द, तिसऱ्या वाक्यातला एक शब्द आणि चौथ्या वाक्यातला एक एक शब्द केला तर आपण फक्त दोनच वाक्य ग्राह्य धरावीत. कोणतीही दोन वाक्य ग्राह्य धरावी आणि त्यानुसार आपण आपलं व्हॅल्युएशन करायचं आहे.
विद्यार्थ्याने चार शब्द प्रत्येक वाक्यातला एक एक शब्द चुकीचा शोधून काढलेला आहे आणि त्याला बरोबर लिहिलेला आहे म्हणून आपण त्याला पूर्ण दोन पैकी दोन मार्क देणार नाही. त्याच्यापैकी कोणतेही दोन वाक्य आपण ग्राह्य पकडायचे आणि दोन वाक्यांपैकीच त्याने जितके चुकीचे शब्द बरोबर केले असेल तसेच मार्क आपल्याला द्यायचे आहे. म्हणजे लेखन नियमानुसार ही जी कृती आहे ही कृती आपण दोन प्रकारे देऊ शकतो. आयदर वाक्यांमध्ये तुम्ही द्या किंवा शब्दांच्या याच्यावर आधारित अशी ही कृती आपण देऊ शकतो. ही कृती दोन मार्कांकरता असते. त्यानंतरची कृती आहे आपली विरामचिन्हांची कृती. विरामचिन्हांच्या कृतीमध्ये तीन किंवा चार प्रकारे आपण ही कृती करून घेऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना या कृती करताना आवडही निर्माण होते कारण विरामचिन्ह त्यांना माहिती असतात आणि वाक्यामध्ये योग्य विरामचिन्ह वापरा असं आपण त्यांना सांगू शकतो. म्हणजे वाक्य दिलेलं आहे, अगदी साधं वाक्य दिले आहे, त्या साध्या वाक्यामध्ये विरामचिन्हांचा त्यांना वापर करायचा आहे. त्याच्यानंतर विरामचिन्ह तुम्ही दिलेली आहात आणि विरामचिन्ह त्यांना ओळखायची आहे म्हणजे हा दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह किंवा आपलं प्रश्नार्थक चिन्ह, ही चिन्ह त्यांना ओळखायची आहे. त्याच्यानंतर चुकीची विरामचिन्ह जर आपण दिलेली असेल तर ती विरामचिन्ह सुद्धा त्यांना बदलायची आहे. इतकंच नव्हे तर विरामचिन्हांच्या जोड्या लावा असा प्रश्न देखील आपण देऊ शकतो. विरामचिन्हांच्या जोड्या लावा किंवा वाक्यामध्ये विरामचिन्ह वापरा म्हणजे चार प्रकारे मी इथे तीनच प्रकार लिहिलेले आहे पण खरं वास्तविक पाहता चार प्रकारे हा शब्द हा विरामचिन्हांचा प्रश्न आपण देऊ शकतो. आता एक गुणांसाठी मला जर वाक्य दिलेलं आहे किंवा मी जर वाक्य लिहिणार आहे तर एक गुणांसाठी माझ्या वाक्यामध्ये दोनच विरामचिन्हांचा मला वापर करायचा आहे. म्हणजे मी वाक्य देताना समजा माझ्या वाक्यामध्ये तीन विरामचिन्ह जरी असतील तरी मी तीन ऑलरेडी एक दिलेलं राहील आणि दोन विरामचिन्ह विद्यार्थी योजतील त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर विरामचिन्ह ओळखायचे असेल तर दोनच विरामचिन्ह ओळखण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना द्यावी. जोड्या लावायच्या असेल तर अ गटामध्ये दोन नावं द्या, दोन विरामचिन्ह द्या आणि ब गटामध्ये तीन नावं द्या. समजा तुम्ही अ गटामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह दिलं असेल आणि उद्गारवाचक चिन्ह दिलं असेल तर ब गटामध्ये तुम्ही दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह अशी तीन नावं द्या जेणेकरून विद्यार्थ्याला थोडं कन्फ्युजन पण झालं पाहिजे. म्हणजे त्याला योग्य विरामचिन्हांची ओळख त्या जोड्या लावताना झालेली पाहिजे. अशा प्रकारे आपण देऊ शकतो. एका चौकटीत आपण विरामचिन्ह द्यायची आणि विरामचिन्हाची नावं लिहायला सांगायची किंवा नावं लिहायची आणि विरामचिन्ह ओळखा अशा पद्धतीच्या चार कृती आपण विरामचिन्हांवर देऊ शकतो आणि विद्यार्थी या कृतीमध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क सहज मिळवू शकतात. आता या कृती ज्या असतात किंवा विरामचिन्ह आहे लेखन नियमानुसार आहे कारण विरामचिन्हांचा तुम्हाला 9 ते 10 विरामचिन्हांचा तक्ता त्यांना अगोदरच शिकवायचा जेणेकरून प्रत्येक पाठामध्ये आलेले विरामचिन्ह आपला विद्यार्थी ओळखू शकला पाहिजे. त्याच्यासाठी वेगळा सराव करून घेण्याची आपल्याला गरज नाहीये. प्रत्येक पाठ शिकवल्यानंतर आपण अगोदरच जर आपला भाषा अभ्यास आपण घेतलेला असेल, व्याकरणावर आधारित कृती आपल्या झालेल्या असेल तर प्रत्येक पाठावर आपल्याला वेगळं व्याकरण पुन्हाने नव्याने शिकवायची गरज नाही. शिकवलेलं व्याकरण जे आहे त्याची उजळणी होत जाईल. म्हणजे दरवेळेस एका नवीन पाठासोबत विद्यार्थ्यांना नवीन शब्द कळतील, नवीन लेखन नियमानुसारचे शब्द कळतील, नवीन विरामचिन्ह त्यांना कळतील, त्याच्यातला आपण मागल्या वेळेस शिकल्याप्रमाणे शब्द संपत्ती त्यांना कळेल. म्हणजे आपलं सगळं जे भाषा अभ्यास आहे व्याकरणाचे घटक आहे ते व्याकरणाचे घटक प्रत्येक पाठाबरोबर विद्यार्थ्याची उजळणी होत जाणार आहे. आणि मला असं वाटतं की त्याने जर आपली व्याकरणाची एक स्वतंत्र अशी वही केली तर त्याची एक चांगली व्याकरणाची वही त्याच्या बोर्डाच्या परीक्षेपर्यंत प्रत्येक पाठानुसार व्याकरणाची वही त्याची तयार राहील. मग याकरता त्याला वेगळं व्याकरण
शिकायची गरज पडणार नाही किंवा वेगळ्या व्याकरणाचा अभ्यास दुसऱ्या पुस्तकातून करायची गरज पडणार नाही. त्याला स्वतःच्याच वहीतून त्याच्या शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्याचं व्याकरण घटक राहणार आहे. आपण देखील विद्यार्थ्याला त्याच पद्धतीने सांगायचं की क्वेश्चन म्हणजे प्रश्न चौथ्या अ मध्ये आपलं जसं जसं व्याकरण झालेलं आहे, शब्द संपत्ती आपण घेतलेली आहे, समास आपण घेतलेला आहे, वाक्प्रचार आलेले आहे, त्याच्यानंतर मग तू समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द या पाठामध्ये आलेले जे शब्द समूह करता एक शब्द आहे ते शब्द, त्याच्यानंतर लेखन नियमानुसार विराम चिन्ह, अशी जर सूची आपण पहिल्याच दिवशी त्यांना दिली की या पद्धतीने तुम्हाला या पाठातलं व्याकरण करायचं आहे, कदाचित शिकवता शिकवता मी त्यांना बरंच सांगून जाते की याचा समानार्थी शब्द हा, याचा विरुद्धार्थी शब्द हा होईल, हे वाक्य लेखन नियमानुसार तुम्ही टाकू शकता, या वाक्याला तुम्ही विरामचिन्ह देऊ शकता, या वाक्यामध्ये तुम्ही शब्दसिद्धी शोधू शकता, हा शब्द तुम्ही शब्दसिद्धीसाठी वापरा, अशा प्रकारचं जर आपण त्यांना स्वतंत्र अशी सूची दिली आहे आणि त्या सूचीनुसार त्याने पाठाचं व्याकरण केलं तर प्रत्येक पाठाचं व्याकरण त्याच्या वहीत व्याकरणाच्या स्वतंत्र वहीमध्ये तयार राहणार आहे. त्यानंतरचा आपला घटक येतो आहे विरामचिन्हांनंतरचा एक मार्कांचा पारिभाषिक शब्द. आणि हे पारिभाषिक शब्द आपल्याच पुस्तकात दिलेले आहे. आपल्या पुस्तकांच्या शेवटच्या पेजेसवर हे पारिभाषिक शब्द दिले आहे. ते शब्द विद्यार्थ्याने तोंडपाठ करणं आवश्यक आहे. दोन शब्दांकरता आपल्याला एक गुण मिळतात. अर्ध्या अर्ध्या मार्कांच्या त्या दोन कृती आपल्या विद्यार्थ्यांना आपण देत असतो. त्याचप्रमाणे पारिभाषिक शब्दांसाठी विद्यार्थ्याने 9वीचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकातले पण पारिभाषिक शब्द त्याने पाठ करावे. या दोन्ही पुस्तकांचा वापर करून पारिभाषिक शब्द आपण पुस्तकातलीच देत असतो. किंबहुना कधी कधी आपल्या पाठामध्ये आलेला एखादा जो इंग्रजी शब्द असतो त्याचा सुद्धा त्याला पारिभाषिक शब्दांचा सराव करता येईल. पण हे शब्द पाठाच्या मागचे पुस्तकाच्या मागचेच असतील. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी जर हे शब्द अगदी व्यवस्थित पाठ करून घेतले तर हा हे पारिभाषिक शब्दाचा एक गुण त्याला सहज प्राप्त होऊ शकतो. म्हणजे भाषा अभ्यास या गुणांवरचा 8 गुणांच्या ज्या भाषिक घटकांवर आधारित कृती आहे त्या अतिशय सोप्या असतात. फक्त त्याच्यासाठी सरावाची गरज आहे. आणि हा सराव माझे विद्यार्थी आपले सर्वांचे विद्यार्थी हे पहिल्या पाठापासून करतील तर त्यांचा दिवाळीपर्यंत जवळपास डिसेंबर महिन्यापर्यंत प्रत्येक पाठाचा 8 मार्कांचा या गुणांच्या कृती त्यांच्या वहीत असून त्या त्यांना अगदी सहज पाठ झालेल्या राहील. कदाचित पहिल्या 2 पाठांमध्ये त्यांना अडचण येईल आणि ती अडचण सोडवण्यासाठी आपण शिक्षक आहोतच. पण नंतरच्या पाठावर मात्र त्याला सिक्वेन्स कळलेला राहील की मला कोणत्या पद्धतीने माझ्या सूची सोडवायची आहे. सगळ्यात पहिले मी समास करणार, शब्दसिद्धी करणार, वाक्प्रचार करणार, समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द समूह करता एक शब्द, पाठात आलेले अनेक वचन मी लिहून ठेवणार, त्याच्यानंतर मी लेखन नियमानुसार घेणार. मग लेखन नियमानुसार घेऊ द्या ना त्याला, त्याच्या पद्धतीने घेऊ द्या की तो वाक्यांमधनं लेखन नियमानुसार घेईल किंवा नुसते शब्दांचे लेखन नियमानुसार घेईल. सराव होणं गरजेचं आहे. त्याने शब्द लिहिणं गरजेचं आहे. त्याने लिखाणाची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि मग जर त्या पाठामध्ये पारिभाषिक शब्द आला असेल तर त्या पारिभाषिक शब्दाची देखील त्याला ओळख होईल. अशा पद्धतीने विद्यार्थ्याने या 8 मार्कांच्या कृती करायची आहे. आणि आपण शिक्षक त्याला 2-3 पाठापर्यंत मदत करणार. नंतर मला वाटतं तो विद्यार्थी स्वतःहून करायला समर्थ राहील. ही 8 मार्कांची आपली भाषिक घटकांवर व्याकरणाचे 16 गुण आहेत. त्या 16 गुणांपैकी 8 गुण आपण आदल्या दिवशीच म्हणजे 2 दिवसाआधीच घेतलेले होते 13 ऑक्टोबरला. आणि आज मात्र आपण उरलेल्या 8 गुणांवरच्या कृती घेत आहोत.